आज भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाच्या कार्यकारिणीची बैठक पुण्यनगरीमध्ये होत आहे. आता त्या बैठकीचा अर्धा दिवस पार पडलेला आहे. अनेक विषयांवर आमची चर्चा या बैठकांमध्ये होत असते ही आमची परंपरा आहे. आणि आता थोड्याच वेळात राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रसाद जी नड्डा येणार आहेत आणि ते आम्हाला मार्गदर्शन करतात. आम्ही त्या प्रतीक्षेमध्ये अर्ध्या दिवसामध्ये आमच्या बैठकीची जी प्रतिष्ठा एक फार महत्त्वाची आहे. तर आमचे एक संघटन हे आमचे एक संस्कार आहे. त्याप्रमाणे ही बैठक झाली. या बैठकीमध्ये आगामी काळात येणाऱ्या निवडणुका असतील, आगामी काळात येणाऱ्या बूथांच्या बूथची रचना असेल, खाली प्रत्येक बूथपर्यंत पक्षाच्या प्रत्येक भूमिका पोहोचवण्यासाठी कशी यंत्रणा राबवायला पाहिजे याच्याविषयी विस्तृत असं मार्गदर्शन झालं. वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये आम्ही ती निवडणूक बिनविरोध काढण्यासाठी, कारण तो कारखाना आर्थिक अडचणीमध्ये आहे आणि कारखाना पुनर्जीवित करण्यासाठी तिथे राजकारणावर जोर न देता आम्ही एकत्र येऊन ती निवडणूक लढलेली आहे. आम्ही वेगवेगळ्या पक्षात आहोत, एकमेकांच्या विरोधात प्रत्येक निवडणूक लढणार आहोत. आणि ही निवडणूक संस्थेची आहे. या कारखान्यामध्ये आम्ही खेळलो आहे, बाजवलो आहे. या कारखान्याला परत पुनर्जीवन स्थापन व्हावं, त्या परत कारखान्याला गतवैभव मिळावं यासाठी ही निवडणूक आम्ही अशी बिनविरोध काढायचा प्रयत्न केला आहे. चेअरमन मी राहणार आहे आणि त्यांचे लोक आमच्याबरोबर असतील आणि ते आमच्याबरोबर ह्याच्या बरोबरीने काम करतात. प्रश्न चुकला अशा गोष्टी कार्यकारिणी ओके. थँक्यू.